या बातमी से प्रायोजक आहे हॉटेल गुलबर्गा। तारी अँड बिर्याणी व स्पेशल खाद्यपदार्थ मिळणारे एकमेव ठिकाण हॉटेल गुलबर्गा, विजापूर वे सोलापूर। सोलापूर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबर या 3 महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लंपीचा संसर्ग वाढलाय। सर्व 11 तालुक्यात या रोगाची व्याप्ती पसरली आहे। या रोगामुळे आतापर्यंत 315 पशुधनाचा मृत्यू झालाय। मात्र पशुसंवर्धन विभागाने केलेल्या लसीकरणाच्या मोहिमेमुळे आठवड्यात सर्व तालुक्यातून लंपी जिल्ह्यातून हद्दपार होणार असल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाने केलाय। कोरोनानंतर लंपीची मोठी लाट सोलापूर जिल्ह्यात आली होती। याचा मोठा फटका जिल्ह्यातील 7,45,000 शेतकऱ्यांच्या पशुधनास बसला होता। या रोगाने जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 716 गावातील तब्बल 6,038 जनावरं बाधित झाली होती। त्यामध्ये 5,075 गायी तर 993 बैलांचा समावेश आहे। लसीचं वाटप 172 टीमच्या माध्यमातून लसीकरण करण्यात आलंय, तर बाधित 10,012 जणांना लस देण्यात आली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।